लखीमपुर खीरी प्रकरणात आरोपी असलेल्या अजय मिश्रा यांच्या मुलाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आणि अजय मिश्रा संतापले। हे प्रकरण लोकसभेत सुद्धा चांगलंच गाजलं। लखीमपुर खीरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांची कारने चिरडून हत्या केल्याच्या एसआयटीच्या अहवालानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे, त्यामुळे विरोधक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असून अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला। पत्रकारांना सुद्धा अजय मिश्रा यांनी उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी शिवीगाळ केली। तेही प्रकरण चांगलंच गाजलं, चर्चेत आलं। अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी लोकसभेत चांगलाच गदारोळ केला। संसदेत गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गदारोळ सुरूच राहिला। मिश्रा यांची तातडीनं मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी। लखीमपूर खीरीमध्ये जी हत्या झाली त्यात मंत्र्याचा सहभाग असून कट रचल्याचं बोललं जातंय, त्यामुळे या विषयावर बोलू दिलं गेलं पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली। आणि तुमच्या मंत्र्यानं शेतकऱ्यांची हत्या केली आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले। तर दुसरीकडे भाजप सूत्रांच्या अनुसार अजय मिश्रा यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव सारखाच वाढतो आहे।